जाऊ माय वा सासू माय कोणीही ती असत, घरची एकली स्त्री सर्वांग सुधारसूंची तापान निदत तर ताच्या गी कठीणायची गजाल दुसरी ना। जेजुनू पेद्रूचे सासूमायेंचो ताप गुण केलो वय, सुवार्त्या प्रमाणे जेजून तिचो ताप गुण केल्ले मात्र हांगा अचर्य न्हय। ती तांची सेवा करूंक लागली म्हणले ताच्या गी वरते अचर्य, भिडे तावनू मुक्त जावचे अचर्य वय तरी पयलेंच्या सुडसुडीत चटवाटेकांक पाटी वसूंक करचे भोव व्हड अचर्य। जेजूचे असर्या गुण करतात मात्र न्हय, परत चाटवटीके बरीत जायशे करतात। ते सेवा करतेल्याक पूण पिडेन पडलेल्याक परत सेवा करूंक लावचे अचर्य, ते संपूर्ण भलायकी दिवचे अचर्य। जेजूनू पेद्रूचे ससूमायेंक गुण करचे घडीत ताच्या गुण करच्या मिसांवाचो नमुनो वा टायपस सय। जेजूनू गुण केले म्हणटाना ते संपूर्णपणी गुण करप, एकल्यान होगडायलेल्या कुटुंबांतल्या आणि समाजांतल्या सेवेच्या गौरवाच्या सुटसुटायाच्या आणि चटवटिकांच्या आपल्या स्थानक परत उबारप। बोलायकेचे व्याख्यान जेजून आपुरबायन पडले म्हणयत, एकल्याची सार्वत्रिक बोलायकी वा संपूर्ण बोलायकी मोतीन दवरून वावुरचेच बोलायके क्षेत्रांत मिसावन करतेल्यांनी पाळी जे जल्लो ध्येय म्हणून हातून स्पष्ट जाता। सुवार्ता प्रगटनेची झळक वा सारांशी सुवार्ता आज आमकां दिता। सगळ्यांतल्यान सुवार्ता प्रगटूंक जेजूची इच्छाय सुवार्ता कळयता, हेरांक तांचे सेवेच्या आणि गौरवाच्या स्थानाक उबारच्या मिसावांत वांटेली जाऊन जेजूच्याच मिसावांत वांटेली जाऊंक सुवार्ता आमकां आपयता।